नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीनंतर राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अग्निपथ योजनेच्या विरोधात महासचिव व माजी नगरसेवक बंटीबाबा शेळके आणि अध्यक्ष तौसिफ खान यांच्या नेतृत्वात करण्यात आले नारे निदर्शन घोषणाबाजी आंदोलन. आमदार संजय राठोड धामणगावला 30 जूनला उपस्थित राहून साधणार नागरिकांशी संवाद. माऊली सागरसह विविध विकास कामांचे होणार लोकार्पण. राज्यातील घडामोडींना आता वेग आलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची रात्री उशिरा भेट घेत महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी घेण्यात यावी असे पत्र दिल्याची माहिती आहे. भाजपने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोर टेस्ट करण्यास सांगण्याची विनंती केली. मंगळवारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली आणि उद्धव ठाकरे सरकारने बहुमत गमावले आहे आणि त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची गरज असल्याचा दावा करत फ्लोर टेस्ट घेण्याची मागणी केली. आम्ही राज्यपालांना भेटलो आणि त्यांना राज्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल एक पत्र दिले आहे. शिवसेनेचे 39 आमदार बाहेर पडले आहेत आणि त्यांनी सांगितले आहे की त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहायचे नाही आहे आणि त्यांनी ही भूमिका घेतली आहे. परिस्थिती पाहता मुख्यमंत्री आणि सरकारकडे बहुमत नाही, त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे असे फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सांगितले. आता राज्यपाल यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र दिल्याची माहिती आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांद्वारे परीक्षा शुल्कासह सर्व्हिस चार्जच्या नावावर कार्यालयातील बाबू 100 ते 150 रुपये प्रति अर्ज अतिरिक्त घेत होते. ज्यांना ATKTचे किंवा बाह्य विद्यार्थी म्हणून अर्ज भरायचा आहे त्यांना तर हे शुल्क ज्यादा द्यावे लागत असे. मात्र आता विद्यापीठाचे शुल्क ऑनलाईन भरण्याच्या सुविधेमुळे ही वसुली थांबणार असल्याची आशा आहे. नोटबंदीनंतर साधारण पाणीपुरीवाल्यांपासून तर हॉटेल सर्वांनी पेटीएम, फोनपे, गुगल पे आदींद्वारे पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली. मात्र देशाचे भविष्य घडवणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तर परीक्षा शुल्क, हॉस्टेल फी आदी पैसे भरण्यासाठी कॅम्पसमध्येच जावे लागते. या ठिकाणीही विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगा लागत होत्या. खिडकीवरील कर्मचाऱ्यांचा लंच ब्रेक नेहमीच थोडासा लांबत असते, तरी विद्यार्थ्यांना नाईलाजाने उभे राहावे लागत होते. दुसरीकडे खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कही महाविद्यालयातच जमा करावे लागत होते. महाविद्यालयाद्वारे DD तयार करून विद्यापीठाकडे पाठवण्यात येतो. मात्र यात अनेक महाविद्यालये विलंब शुल्काच्या नावाखाली आणि सर्व्हिस चार्जच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क घेतात आणि नियमित शुल्क विद्यापीठाकडे भरतात. याशिवाय कोरोनाच्या काळात परीक्षा शुल्क माफ करूनही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले होते अशा तक्रारी आल्या होत्या. याबाबत सिनेटमध्ये जोरदार चर्चा रंगली होती, त्यातूनच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठाने यंदा सुधारात्मक पाऊल उचलत सर्व महाविद्यालयांना प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नावनोंदणी आणि परीक्षा शुल्क न घेण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय महाविद्यालयांना केवळ विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील शुल्क घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याची सुविधा राहील. OBC आरक्षणाचा विषय घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष दिल्लीत आंदोलन उभारणार आहेत. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार उभे करून पक्षाला बळकट करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीने केला जाणार असल्याचे मत काशीनाथ शेवते यांनी व्यक्त केले आहे. विदर्भ राज्यासाठी मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे देखील शेवते याप्रसंगी म्हणाले. आता आढावा बैठकीवरती की येणाऱ्या काळामध्ये आपली या विदर्भ विभागामध्ये कशा पद्धतीनं पक्षाची बांधणी करायची आणि बांधणी करून येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जायचं,
याचबरोबर पक्षवाढीसाठी आपल्याला नेमकं कोणतं युद्ध घेतलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीचा अभ्यास करून सामोरे गेलं पाहिजे त्या विषयावरती चर्चा झाली. तसेच आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रनायक म्हणजे माझे रविशंकर साहेब यांनी येणाऱ्या काळामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जे OBCचं आरक्षण आपलं गेलेलं आहे त्या OBCच्या आरक्षणाच्या विरोधात संसदेवरती मोर्चा काढण्याचं घोषित केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून OBCचा मोर्चाचं नियोजन कशा पद्धतीने झालं पाहिजे किंवा ते OBC सर्वसामान्य माणसापर्यंत आपला हा विषय गेला पाहिजे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना उपस्थित राहून आपला OBCच्या आरक्षणासंदर्भातला एक रेटा दिल्ली या ठिकाणी निर्माण करून तो जे आत्ताचे जे राज्यकर्ते त्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी एक OBCचा अतिशय मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित करून एक दिवस धरणे आंदोलन आणि संसदेवरती मोर्चा काढण्याचा याविषयी या ठिकाणी चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवड जेवढ्या आम्हाला जास्तीत जास्त जागा प्रत्येक ठिकाणी कशा उभा करता येतील त्या दृष्टिकोनातून आमचा विचार चालू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जे काही आपल्या समविचारी असतील लोक असतील किंवा आपले जास्तीत जास्त पक्षामध्ये नवीन लोक कसे आपल्याकडे येतील आणि त्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त उमेदवार देऊन येणाऱ्या निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं कसं जाता येईल त्या दृष्टिकोनातून इथला आता प्रामुख्यानं विदर्भाचा जर विचार केला तर बाबा एक इथल्या लोकांची प्रामुख्यानं सेपरेट विदर्भाची एक मागणी आहे. तर त्या मागणीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबाच्या काळात ज्या ज्यावेळी या ठिकाणची मोठी मोठी आंदोलन वगैरे झाली त्या काळातसुद्धा आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून पाठिंबा दिलेला आहे. आणि वेगळा विदर्भ राज्य निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष हा एक आमचा अजेंडा असेल. त्याचबरोबर जे शेतकरी आहेत शेतकरी वर्गासाठी ह्या जो महागाईचा आगडंब उसळलेला आहे रासायनिक खतांचा पण जर विचार केला तर रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून तो एक शेतकऱ्यांचा विषय एक आम्ही अजेंडा पुढे घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर सर्वच ठिकाणी खाजगीकरण होत चालले आणि या खाजगीकरणाच्या माध्यमातून सर्व सुशिक्षित जो वर्ग आहे तो बेरोजगार होत चालला आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावरती सुद्धा राष्ट्रीय समाज पक्ष आवाज उठवून भविष्यामध्ये काम करणार. मी एक योग्य नेतृत्वाच्या शोधात होतो जे OBCच्या प्रश्नेशी रिझर्वेशन असेल किंवा SC ST मायनॉरिटीचं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असेल. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणारा आणि जर बाबासाहेबांनी 340 कलम जर लिहिले दिलं तर OBC हा जर 52% आहे किंबहुना तो 60% घरामध्ये आहे तर त्याचं नेतृत्व करणारा हा OBCच असला पाहिजे ही माझी एक थोडीशी प्रायोरिटी होती. आणि महादेव जानकर साहेबांच्या रूपानेत OBC SC ST मायनॉरिटीला जर एक चांगला पर्याय या येत्या काळामध्ये जर उभा राहतो आहे तर मला असं वाटतं की मी एक योग्य चॉईस केलेली आहे. जबाबदारी आहे अशा वेळेस भाजप किंवा महायुतीकडनं तुम्हाला जर युतीचा ऑफर आला अशा वेळेस त्यांच्याशी तुम्ही युती करणार का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात? बघा BJP काँग्रेस किंवा जेही मोठे पक्ष आहेत मग इथली जे काही वर्तमान महाराष्ट्राचं सरकार आहे जे आता थोडंसं डायलिसिसवर आहे काय होईल काही सांगता येत नाही किंवा केंद्रातलं सरकार आहे या सरकारांनी OBCच्या रिझर्वेशनला मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं असेल किंवा मग शिक्षणामधलं असेल किंवा नोकऱ्यांमधलं असेल या प्राधान्य कधीच दिलं नाही. जे काही कॉन्स्टिट्युशनल SC ST रिझर्वेशन आहे मायनॉरिटीचं आहे त्यालाही ते आता तर संविधानाच्या रूपाने त्याला डावलता येत नाही म्हणून ते कसं तरी चालवून राहिले आहेत. परंतु मुळातच BJP काँग्रेसला राष्ट्रवादीला शिवसेनेला कुठल्याही प्रकारच्या रिझर्वेशनचा त्यांना फारसा काही समर्थनार्थ आहे असं जाणवत नाही. अशा याच्यामध्ये स्वतःची फाईट स्वतःलाच करावं लागेल या निर्णयावर आम्ही आलो आहे. आणि आता असा कोणीही दावा करू शकत नाही की आम्ही केंद्रात आहोत आणि राज्यात आहोत तर येता काळ आमचाच असेल. येणारा काळ हा सर्वसामान्यच लोकांचा असेल आणि म्हणून बाबासाहेबांनी वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू हे जे तंत्र दिलं होतं किंवा हा जो एक मंत्र दिला आहे त्याची मला असं वाटतं की कुठेतरी आता बहुजन समाजातल्या लोकांना जाणीव होऊन राहिलेली आहे. जिथे OBCना SC ST मायनॉरिटीजला कॉन्स्टिट्युशनल प्रिव्हिलेजेस मिळतील आणि जो प्रामाणिकपणाने प्रयत्न करेल
मला असं वाटतं की बा तिथे जायला काही हरकत नाही. तुम्ही जर केंद्रातलं सरकार बघाल आणि राज्यातलं सरकार बघाल तर त्यांना आपण हे प्रश्न करायला पाहिजे की बा काल तुम्ही कुठे होते, कशासाठी एवढा खटाडोप करून आलेत. आपण आम्हाला प्रश्न विचारलात, मी तुमच्या प्रश्नाचं स्वागत करत आहे, परंतु माणसांनी पर्याय सदैव तयार ठेवले. स्थित जाफरनगर अवस्थीनगर चौक येथे अग्निपथ योजनेच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव व माजी नगरसेवक बंटीबाबा शेळके आणि नागपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौसिक खाप यांच्या नेतृत्वात नारे निदर्शन घोषणाबाजी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने सुशिक्षित व पोलीस भरती परीक्षा देणारे युवक सहभागी झाले होते आणि मुख्यतः नागपूर शहर युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. गेल्या अनेक दशकांपासून बंद पडलेल्या तालुका बीज बुणन केंद्राच्या जागेवर फळरोपवाटिका उभारण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून याचा लाभ प्रामुख्याने विदर्भातील फळ उत्पादकांना होणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
नरखेड येथील तालुका बीज गुणन केंद्राची जवळपास 50 एकर जागा ही गेल्या अनेक वर्षांपासून पडित होती. यामुळे या जागेवर अद्ययावत फळरोप वाटिका व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या फळरोप वाटिकेला मंजुरी मिळाली असून लवकरच येथे अद्ययावत पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणारी शासकीय वसतिगृह निवासी शाळा सुरू करण्यात आली असून चालू शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक सत्राच्या रिक्त जागेकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज भरण्याचे वेळापत्रक समाज कल्याण आयुक्तालयाकडून प्राप्त झाले आहे. ज्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रहाटे कॉलनी वर्धा रोड येथून अर्ज प्राप्त करून निर्धारित मुदतीवर सादर करावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे. परमहंस भगवान श्री मुंगसाजी महाराज यांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या दारव्हा तालुक्यातील धामणगाव येथे आमदार संजय राठोड हे गुरुवारी दिनांक 30 जून रोजी विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहे. आमदार राठोड हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर गुवाहाटीवरून थेट धामणगाव येथे पोहोचत असल्याने त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धामणगाव येथे भगवान मुंगसाजी महाराज यांची स्वयंभू समाधी असलेले मुख्य दरबार, चिंच देवस्थान, श्रीराम मंदिर अशी धार्मिक स्थळे आहेत. आमदार संजय राठोड हे यांनी विशेष प्रयत्नांतून येथील विकास कामांसाठी 35 कोटींचा विशेष निधी मंजूर करून घेतला. या निधीतून पहिल्या टप्प्यात भक्तिनिवास, दिंडी मार्ग, जोड रस्ता, सभागृह, भोजन सभागृह अशी विविध कामे करण्यात आली. या विकास कामांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी 30 जून रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमानिमित्त सकाळी 9 वाजता भगवान श्री मुंगसाजी महाराज समाधी उत्थान सोहळा, 10 वाजता भजन सम्राट अनुप जलोटा यांचा भक्ती संकेताचा कार्यक्रम, दुपारी 1 वाजता आमदार संजय राठोड व मान्यवरांच्या उपस्थितीत माऊली सागर भक्तिनिवास व इतर विकास कामांचे लोकार्पण सत्कार सोहळा आणि दुपारी 3 वाजतापासून महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून अंदाजे 30 ते 35 हजार नागरिक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आमदार संजय राठोड यांचे 30 जूनला जिल्ह्यात पहिल्यांदाच आगमन होत असून ते थेट भगवान मुंगसाजी माऊलींच्या दरबारात येत आहेत. येथे ते उपस्थित नागरिकांशी संवाद साधून भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद सदस्य दुधराम सवालाखे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नगरधन येथे गावातील विविध विकासात्मक कामाची आढावा बैठक पार पडली. जिल्हा परिषद सदस्य दुधराम सवालाखे यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी पंचायत समिती सदस्य अश्विता बिरणवार, प्रशांत कांबडी, रमेश बिरणवार, मनोज लिलारे, धर्मशील वाघमारे, माणिक मुहारे, केवटजी, केशव राऊत, चेतन इखार, राजू हरोडे, स्नेहदीप वाघमारे, बंडू सूर्यवंशी व इतर सर्व उपस्थित होते. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.